शिरोळ तालुक्यातील व्यापाऱ्यांची परिस्थिती फार भयानक झालेली आहे। आता माल हलवायला म्हटलं तर जागा सुद्धा उपलब्ध नाही आहे अशी अवस्था झालेली आहे। या वर्षीचा व्यवसाय सुद्धा अगदी 30 तारखेला सरकारने भरून घेतलेला आहे। लेट बिलामध्ये कोणतीही सवलत नाही आहे। जीएसटी मध्ये कोणतीही सवलत दिली नाही आहे। जे काही नुकसान होतं त्याचा रिक्सर बरेच लोक इन्शुरन्स वगैरे करतात, पण इन्शुरन्स क्लेम मिळताना यांची फार दमछाक होते आणि बऱ्याच पैसे 10% सुद्धा रक्कम त्यांच्या पदरात पडत नाही, तर ती योग्य रक्कम पदरात पडावी आणि तशी इन्शुरन्स कंपनीला डायरेक्शन आपल्या सरकारमार्फत दिली जावी। आताचं झालेलं नुकसान हे खूप जास्त आहे, त्यामुळे सरकारनं त्या पद्धतीनं नुकसान भरपाई तातडीनं जास्तीत जास्त देण्याची व्यवस्था व्हावी, जेणेकरून कोरोनाचा इफेक्ट, महापुराचा कोरोनाचा इफेक्ट आणि आताचं परतचा महापूर या गोष्टीचं थोडं तरी यातून सावरण्यास मदत होईल। एकंदरीतच व्यापारी वर्ग जो आहे तो भरडला जातोय। पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटात भरडला गेला, त्यानंतर आता या महापुरामध्ये भरडला जातोय। गुरु जर्नलिस्ट आदित्य सावंत, कृष्णात पाटील, झी।